मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे ती म्हणजे रेल्वे भरतीचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. कास्टनुसार मित्रांनो काही पदांच्या या ठिकाणी जागा जाहीर केलेल्या आहे. संपूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत आणि आत्तापासूनच तयारी लागायचे, कारण रेल्वेची परीक्षा मराठीतून असते आणि एकही गोष्ट मी मनाची सांगत नाही. सगळं काही तुम्हाला विथ प्रूफ ऑफिशियल वेबसाईटवरती घेऊन जाऊनच मित्रांनो या ठिकाणी सांगत आहे. आणि 2019 नंतर आत्ता 2024 एवढी मोठी भरती येत आहे, त्यामुळे महिला असू द्या पुरुष असू द्या दोन्ही अर्ज करू शकतात. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. कोणत्या कॅटेगरीला म्हणजे 10वी झालं असेल, 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, तर कधी कोणती जाहिरात येणार आहे ती सुद्धा या ठिकाणी माहिती पाहूया. कोणत्या पदाच्या जागा या ठिकाणी कास्टनुसार दिलेल्या आहेत ते पण पाहूया. तरी पण तुम्हाला काही डाऊट असतील रेल्वे भरतीबाबत मित्रांनो, जसं की तुम्ही 10वी 12वी झाला असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, ओके, तर तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात, तुमचं काय वय आहे, सगळी माहिती तर मी या ठिकाणी सांगत असतो मित्रांनो. त्याचे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तरी पण तुम्हाला काही शंका उरले असतील तर या नंबरला कॉल करू शकता. फक्त अट एवढीच आहे की अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर बिंदास तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. 72 48 93 76 किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. जसं की जे नवीन विद्यार्थी असतील जे पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी थोडीशी माहिती मित्रांनो रेल्वे भरतीबद्दल देऊ इच्छितो. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर रेल्वेची परीक्षा मी आता सांगितल्याप्रमाणे मित्रांनो रेल्वेची परीक्षा ही मराठीमधून असते, त्यामुळे त्याची परीक्षा सुद्धा त्याची तयारी सुद्धा मित्रांनो आपण मराठीमधून करून घेतो, जेणेकरून यश आपल्याला पटकन आपल्या मातृभाषेत अभ्यास केल्यामुळे भेटू शकतं. या ठिकाणी लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, टेस्ट नोट्स हे सगळं फक्त 299 तुम्हाला देत दिलं जात आहे. तर अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. 72 48 93 76 रेल्वे मार्गदर्शक प्लस सरळ सेवा सोबतच या ठिकाणी मित्रांनो तुमची सरळ सेवेची सुद्धा या ठिकाणी तयारी याच 299 होत आहे. लवकरच ही P 1999 होत आहे, त्यामुळं 299 मित्रांनो रेल्वे प्लस सरळ सेवा याची तयारी आपण करण्यासाठी नक्की क्लासेस जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे आणि जरी तुम्ही लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता. एक वर्ष व्हॅलिडिटी आहे फक्त 299 मित्रांनो. 72 48 93 76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवले की तात्काळ तुम्हाला मित्रांनो जॉईन करून घेतलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी 72 48 93 76 या नंबरला कॉल करू शकता. आणि जसं की आपल्याला माहिती रेल्वेच्या वेबसाईटवरती ऑलरेडी त्यांनी मित्रांनो रेल्वेचं वार्षिक कॅलेंडर जारी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही 10वी असू द्या 12वी असू द्या ग्रॅज्युएशन असू द्या या ठिकाणी भरत्याच भरत्या आहेत. आणि ज्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे रेल्वेनी प्रॉमिस केल्या पद्धतीने ॲन्युअल कॅलेंडरनुसार ऑलरेडी मित्रांनो जूनपर्यंतच्या जागा त्यांनी ऑलरेडी भरलेल्या आहेत. LPA टेक्निशियन RPFची दिली नसून सुद्धा याची पण वॅकन्सी आल्या, म्हणजे याचे फॉर्म ऑलरेडी भरून झालेले आहेत. आता तुम्ही भरू शकत नाही, परंतु ताण घेऊ नका. अजून मित्रांनो निम्मं वर्ष बाकी आहे आणि अजून भरत्याच भरत्या आहेत. जुलै ते डिसेंबरपर्यंत या ठिकाणी ग्रॅज्युएशन बेसिसवरती या ठिकाणी NTPC ग्रॅज्युएट आहे. ठेशन मास्टर सारखी या ठिकाणी चांगली चांगली पदं असतात ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय. लेवल 4 5 6 म्हणजे जेवढी लेवल रेल्वे जास्त असते तेवढं पगार तुम्हाला जास्त असतो. तर इथं ठेशन मास्टर सारखी चांगली पदं आहेत. त्यानंतर NTPC अंडर ग्रॅज्युएट म्हणून असतं. इतर TC सारखी चांगली पदं असतात. हे जुलै सप्टेंबरमध्ये जाहिरात कधीही आता म्हणजे चालू झाला आहे जुलै, ह्या 3 महिन्यामध्ये येणाऱ्या कधीही जाहिरात येऊ शकते मित्रांनो. ज्युनियर इंजिनिअरिंगची पण याच दरम्यान येणार आहे, पॅरामेडिकलची पण येणार आहे. आणि ऑक्टोबर डिसेंबरमध्ये लेवल 1 सगळ्यात मोठी स्पर्धा परीक्षा सगळ्यात मोठी भरती, कारण 2019 पाठीमागची भरती आली होती 1,03,000 पदं फक्त लेवल 1 होती मित्रांनो. ठीक आहे, 10वी पासवरून तुम्ही फॉर्म भरू शकत होता. तर तयारीत राहायचं आहे, ज्यांचं 10वी झालं आहे त्यांनी तयार राहायचं आहे, ज्यांचं 12वी झालं आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे. कष्टाला पर्याय नाही, कष्ट करायचं आहे. कुणी तुम्हाला अफवा देत असेल तर रेल्वे म्हणतं त्यांच्यापासून सावध राहा. ओके, बी वेअर ऑफ टॉट्स ब्रोकर्स अँड जॉब रेकलेस. म्हणजे जे पण तुम्हाला म्हणत असतील की माझ्याकडे या मी तुम्हाला जॉब लावून देतो, अमुक आहे तमुक आहे, सहज जॉब लावून देतो, मला एवढं द्या तेवढं द्या, तर त्यांना भूलतापणा बळी पडू नका असं रेल्वे सांगतंय. परत रेल्वेकडे जाऊ नका की मला या असं म्हणलं होतं मी तुम्हाला जॉब लावून देतो आणि मग याच्या याला एवढे एवढे मी दिलं रक्कम. तिथं कुठं चालत नाही, शोधण्यात त्यांचं आयुष्य जातं, तो आपलं बी आयुष्य जातं. ते सहजासहजी फ्रॉड लोक सापडत नसतात, त्यामुळे कष्ट करायचं. मग कष्ट काय करायचं मित्रांनो, तर रेल्वेचा मागील 10 वर्षाचा अनालिसिस करून मी तुम्हाला अभ्यासक्रम दिला. यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अगदी सोप्या भाषेमध्ये काही ताण न घेता मित्रांनो या ठिकाणी फक्त अभ्यास करायचा आहे. ओके, रिलॅक्स माइंडने सोप्या भाषेमध्ये हा अभ्यास करायचा आहे. 523 घटक या ठिकाणी काढलेले आहेत मागील 10 वर्षाचा अनालिसिस करून. ओके, कष्टाशिवाय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गत नाही. ओके, तुम्ही जर पलंगावर बसून तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर त्याचा नाद पण करू नका, दुसरा आपला काहीतरी धंदा टाका, त्यातून पैसा मिळवा. ठीक आहे, का ते तुमच्यासाठी चांगलं आहे जर कष्ट नको असेल थोडंफार. पण मी ह्या ठिकाणी तुम्हाला सगळं रेडीमेड तयार करतो, फक्त तुम्हाला कष्ट घ्यायचं आहे. कष्ट तर काय, फक्त वाचायचं आहे, काय खडक खांदायचे का नाही, एकदम सोप्या पद्धतीने आहे मित्रांनो. आणि हे फक्त तुम्हाला ताण येऊ नये म्हणून आमच्या टीमने महाराष्ट्रात एवढी कमी फी फक्त एक्झामोडीने 299 ठेवलेली आहे. यामध्ये सगळंच आहे, लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, टेस्ट नोट्स, संध्याकाळी क्लास असतात मोबाईलवरती,
पाहू शकता, त्यामुळे एक वर्ष व्हॅलिडिटी पण ठेवलेली आहे मित्रांनो, येणारे डिसेंबरपर्यंत भरता आहे त्याला पण तुम्हाला फायदा व्हावा, त्यामुळे अजून तुम्ही जॉईन झाला नसेल नक्की जॉईन व्हा, याच्या पलीकडे मित्रांनो तुम्हाला काही करायची आवश्यकता पडत नाही एवढा मी तुम्हाला विश्वास देतो, फक्त 299 फी आहे. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता, 72 48 93 01 76. परिपूर्ण तयारी तुमची होऊन जाईल आणि कोणत्या भरत्या कधी आल्या काय झालं याची पण अपडेट तुम्हाला या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला भेटत राहते. एडेकेने आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे आणि त्यांनी काय अनाऊन्समेंट करतात मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर ते एकदा ऐका. म्हणजे तुम्ही आता बऱ्याच बांधव आपले मागं तालाठी भरतीला आरोग्य विभाग भरतीत फसलेले आहेत 15-15, 20-20 लाख देऊन, त्यामुळे सावध राहा. पहा काय त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी. एक आवश्यक सूचना, रेल्वे में भर्ती योग्यता के आधार पर होती है. रेल्वे में नौकरी के लिए दलालों या जॉब रैकेट्स के झांसे में ना आए. ऐसे कार्यों में लिप्त कोई पाया जाता है तो कानूनी कार्रवाई की जाएगी. यदि आपको किसी पर शक हो तो तुरंत नजदीकी पुलिस स्टेशन या RPF हेल्पलाइन नंबर 182 अथवा रेलवे भर्ती बोर्ड को सूचित करें. सूचना देने वाले का नाम गुप्त रखा जाएगा. ओके कळलं मित्रांनो काय दिलेलं आहे, त्यामुळे अभ्यास करा, अभ्यासातूनच नोकरीचं या ठिकाणी म्हणजे पूर्णपणे 100% ते नोकरी देतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. अभ्यास करा, कुठंही असं काहीतरी मिलावतो वगैरे वगैरे ह्याच्या भानगडीत पडू नका. तर आपण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नोटीस या ठिकाणी दाखवायची की बाबा नोटीस का आहे या ठिकाणी. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता 4/7/2024 या ठिकाणी एक अपडेट आलेलं आहे रेल्वेतर्फे, हिंदीतून पण आलेलं आहे ओके आणि इंग्लिशमधून पण आलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता हिंदीतून आलेलं आहे, इंग्लिशमधून पण आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी इंग्लिशची जी नोटिफिकेशन आहे ती ओपन करून बघूया नेमकं काय कोणत्या डिपार्टमेंटच्या जागा कास्टनुसार या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी जर आपण बघितलं जी मी तुम्हाला मागाशी सांगितलं ELPचे जानेवारीमध्ये ज्या फॉर्म भरून घेतलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ओके या ठिकाणी आपण बघू शकता असिस्टंट लोको पायलट, त्यावेळेस ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस फक्त मित्रांनो 5,700 आसपास जागा होत्या, परंतु अचानक नंतर मित्रांनो 18,000 जागा झाल्या. हे तर तुम्ही अगोदर पाहिलेलंच आहे, परंतु आता नवीन काय आहे मित्रांनो तर त्याच्या कास्टनुसार या ठिकाणी जागा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी यासाठी 10 दिवस तुम्हाला दिलेले आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर जे बाकीच्या अटी आहेत, आता बऱ्याच जणांना वाटत असेल की मग नवीन फॉर्म आम्ही भरू शकतो का ELP साठी, आता बघा जे गेलं ते गेलं ओके. आता पुन्हा एकदा गेलेली म्हणतात ना वेळ पुन्हा येत नाही, तशी ही तुम्हाला मी मागाशी जे सांगितलं की रेल्वेने त्यांच्या वर्षभराचं टाइम टेबल या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यानुसारच ELP बद्दल या ठिकाणी मित्रांनो आता जागा त्यांनी कास्टवाईज दिलेल्या आहे, जे की जानेवारी मार्चमध्ये त्यांनी सांगितलं होतं तर त्यावेळी जाहिरात आलेली होती. मग आता तुम्ही ह्यासाठी फॉर्म भरू शकत नाही, फक्त त्याचे आता ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे. मग बाकीच्यांनीसाठी मी तुम्हाला सांगितलं जुलै सप्टेंबरमध्ये त्यांनी आलेलं आहे मित्रांनो सांगितलेलं आहे आणि ऑक्टोबर डिसेंबरपर्यंत, म्हणजे आता भरपूर येणाऱ्या जागा त्यासाठी तयारी करा हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर काय अडचणी असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता एक्झाम ऑडीला. अजून तुम्हाला डिटेलमध्ये 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं असेल तर माहिती दिली जाईल की तुम्ही कोणत्या पदाची तयारी करू शकता. मग या ठिकाणी फॉर्म भरू शकता का तर नाही भरू शकत, कारण इथं बघा काय सांगितलं, ऑल अदर टर्म्स अँड कंडिशन ऑफ द त्या जाहिरातीचा नंबर दिलेला आहे तर रिमेन अनचेंजड, म्हणजे त्यामध्ये काही चेंज केलेलं नाही. फक्त काय करू शकतात तर कॅन्डिडेट अडवाइज टू मॉडिफाय देअर ऑप्शन टू चूज ऑफ चूजन RRB अँड परफॉर्मन्स ऑफ झोनल विथ ऑप्टेड RRB इज रिक्वायर्ड. द लिंक फॉर मॉडिफिकेशन विल बी लाईव्ह शॉर्टली फॉर अ पिरियड ऑफ 10 डेज ओनली ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑल ऑफ ऑल द RRBs. म्हणजे या ठिकाणी जर विद्यार्थ्याला वाटत असेल की माझी कास्टनुसार आता माझ्या झोनमध्ये जागा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाहीत तर मी काय करू कसं करू ओके असं जर या ठिकाणी एखाद्याला वाटत असेल तर ते काय करू शकतात मित्रांनो, त्यांचे झोन जे आहे ते झोन चेंज करू शकता. म्हणजे मुंबई असेल तर या ठिकाणी अजमेर, अहमदाबाद असेल तर भोपाळ असेल तर बिलासपूर ओके, चेन्नई असेल तर मुंबई, असं हे या ठिकाणी इकडून तिकडं उड्या मारायसाठी संधी त्यांनी दिलेली आहे, कारण ज्यावेळी जागा निघाली होत्या त्यावेळेस कमी प्रमाणामध्ये होत्या. आता जागा जर आपण बघितलं तर आता टोटल जागा किती आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, तर आता या ठिकाणी जागा टोटल जागा या ठिकाणी झालेल्या आहेत 18,799, 5,700 जागा की झालेल्या आहेत, 18,799 एवढा आकडा झालेला आहे. सोबतच एक सर्व्हिसमॅनसाठी सेपरेट या ठिकाणी जागा असतात, त्यासाठी 1883 या ठिकाणी सेपरेट जागा आहेत, हे पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळं या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात असतात मित्रांनो. सांगायचं काय आहे की आपापल्या झोनमध्ये राहा, मुंबई सोडून माझं पर्सनल ओपिनियन आहे तर कुठं जाऊ नका, कारण मराठी भाषेत आपल्या मराठी माणसांमध्ये जॉब करण्याची, आपल्या माणसात राहून जॉब करण्याची जी मजा आहे, आयुष्यभर दुसऱ्या माणसात दुसऱ्या प्रदेशामध्ये ठीक आहे आपल्या माणसांपासून आईवडिलांपासून सगळ्यांपासून दूर जाऊन नोकरी करणं एवढं पण सोपं नाही. त्यामुळे जागा पाहण्यापेक्षा आपला रिजन पहा, आपल्या रिजनमध्ये पण या ठिकाणी बघू शकता बऱ्यापैकी जागा आहेत, ताण घ्यायची काही गरज नाही मुंबई रिजनमध्ये सुद्धा ओके, या ठिकाणी भरपूर या ठिकाणी बऱ्यापैकी जागा आहेत, त्यामुळं काही ताण घेऊ नका.
या ठिकाणी जागा आपण बघू शकता, मुंबई रिजनसाठी एवढ्या जागा त्यांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे, मुंबई रिजनसाठी एवढ्या जागा त्यांनी दिलेल्या आहेत, तर चांगल्या जागा आहेत, काय प्रॉब्लेम नाही, बदलण्याची काय आवश्यकता नाही. फक्त एक अपडेट तुम्हाला रेल्वेने जे आता रिसेंटली 4/7/2024 दिलं, तर ते अपडेट म्हटलं तुमच्यापर्यंत पोचवा. आणि बाकी विद्यार्थ्यांना अलर्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण मराठीतून परीक्षा असते मित्रांनो. आणि रेल्वेने कधी नाही ती विद्यार्थ्यांची एवढी काळजी केलेली आहे की वार्षिक कॅलेंडर जे वर्षाच्या सुरुवातीला जारी केलेलं आहे, ओके, जानेवारी ते डिसेंबर, आणि त्यानुसार परीक्षा पण होत आहे. तर तुम्हाला आधीच माहिती आहे, तर उगाच आळशी व्हायचं काहीच गरज नाही, झोपेचं सोंग घ्यायची पण काही गरज नाही मित्रांनो. कुणी तर जागा करतंय तर जागा होण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. अभ्यास तुमचा चालू राहू द्या, अभ्यासक्रम काय असतो काय नाही ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, रेडीमेड सगळं दिलेलं आहे, ताट करून दिले, फक्त आता जेवायचं काम तुमचं आहे. ठीक आहे, मग त्यामुळे तुमचं या ठिकाणी आता तयारी चालू राहू द्या. जर तुम्हाला खरंच रेल्वेमध्ये नोकरी पाहिजे असेल तर हे जे काय तुम्हाला घटक दिलेलं आहे त्या घटकाचा अभ्यास आपला चालू राहू द्या. आणि तुम्हाला जर वाटतं की मला सगळं या ठिकाणी अगदी कमी प्राईजमध्ये क्वालिटी एज्युकेशन पाहिजे आहे, तर नक्की नक्की मित्रांनो आपला क्लाससुद्धा अवश्य जॉईन करा, कारण ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांचे अभिप्राय जर बघाल तर अगदी पॉझिटिव्ह अभिप्राय आहेत, अगदी भरभरून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांचे अभिप्राय दिलेले आहेत. त्यामुळं आपला सुद्धा याच पद्धतीने अभिप्राय येणार एवढा विश्वास मी तुम्हाला या माध्यमातून देऊ शकतो. तर बघा या ठिकाणी जी काही मर्यादित ऑफर आहे त्याचा लाभ घेऊ शकता, आणि जे इतर बांधव आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकता. जर तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी यामध्ये इन्क्लूड असाल तर आपल्या इतर मित्रांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. रेल्वेची ही जी काही भरती आहे त्याच्याबद्दल आपल्या जीवलग मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण या ठिकाणी रेल्वे भरतीची माहिती भेटेल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. धन्यवाद.